ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानवळे ग्रामदेवीचा तमाशा मंडळ करत आहे लोककलेच्या संस्कृतीचं जतन. तमाशातील नटवा व गोमू बनले भाविकांचे आकर्षण. गुहागर तालुक्यातील जानवळे गावची ग्रामदेवता श्री खेमेश्वर, श्री वाघजाई व कालकाई, श्री कमळेश्वर देवीचा तमाशा मंडळ पिढ्यानपिढ्या लोकसंस्कृतीचे जतन करत तमाशा ही लोककला जोपासत आहे. तमाशातील नटवा व गोमू हे सर्व भाविकांचे आकर्षण बनलं आहे. जानवळे गावची ग्रामदेवता श्री खेमेश्वर, श्री वाघजाई, श्री कालकाई, श्री कमळेश्वर देवीची तमाशा मंडळ पिढ्यानपिढ्या तमाशाची संस्कृती व लोककला जोपासत पुढील पिढीमध्ये याचे जतन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. पौणीच्या या खेळातील लक्षवेधी ठरत असलेला नटवा व गोमू याचे मृदुंगाच्या स्वरावर होणारे नृत्य सर्वांच्याच पसंतीस पडलं आहे. या गावातील देवीचा तमाशा पाचव्या होळीला गावातील ग्रामस्थ संतोष शितप यांच्या घरी देवीचे रूप असल्याने त्यांच्या निवासस्थानी देवीचे नमन तमाशा करून त्यानंतर सहाणेवर देवीला नारळ देऊन तमाशाची थाप मारून देवीचा आशीर्वाद घेऊन गाव भोवणीसाठी गावच्या सीमेबाहेर पडतो. चिखली, शृंगारतळी, बाजारपेठ, पालपेणे ही गावे करून गोडे सणाच्या आदल्या दिवशी देवीचे तमाशा मंडळ आपल्या गावात परत येते. या तमाशामध्ये संकासूर हा प्रकार आहे. या तमाशा मंडळमध्ये कृष्णा वनगे, महेश रहाटे, शांताराम शितप, विश्वनाथ कांसे, काशराम दळवी, विजय बैगर, नारायण शितप, परशुराम रहाटे, श्याम रहाटे, सोमा बेंद्रे, वसंत तुपटे, रामचंद्र तुपटे आदी मंडळी सहभागी होत असतात. गाव भोवणीच्या मिळालेल्या रकमेतून ग्रामदेवतेच्या मंदिर व विविध विकासासाठी खर्च करण्यात येते. हे विशेष महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.